मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आरडीएक्सने भरलेल्या टँकरचा पोलिसांकडून शोध सुरू. आताची सर्वात मोठी बातमी हाती येत आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आरडीएक्सने भरलेला टँकर प्रवास करीत असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबईच्या डीजी कंट्रोल रूम मध्ये एका अज्ञात व्यक्तीने फोन करून ही माहिती दिल्याचे समजते. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सर्वच ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त असून आरडीएक्सने भरलेल्या टँकरचा पोलीस तपास करीत आहेत. जिल्ह्यामध्ये सर्वच ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली असून बॉम्ब शोधक व बॉम्ब नाशक पथक रवाना करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड. अपडेट साठी जागृत महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.